तर नागपुरात आरएसएसचा जो कार्यक्रम सुरू आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पोहोचले आहेत. ती थेट दृश्य आपण पाहत आहोत. आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव पार पडतोय. परंपरेनुसार संघाचं पथसंचलन आणि शस्त्रपूजन झाल्यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करतील. दरम्यान नागपुरातील या विजयादशमीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज टेटच्या माध्यमातून पाहतो. या कार्यक्रमस्थळी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. आपल्यासोबत आमचे असोसिएट एडिटर प्रवीण मुद्रकर जोडलेले आहे. प्रवीण, आता या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री पोहोचलेले, पुढचं कार्यक्रमाचं आयोजन कसं आहे? आर एस एस कडून विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे प्रति असोसिएट एडिटर प्रवीण मुद्रकर यांच्याशी आपण यांच्याकडून आपण लाईव्ह अपडेट्स घेणार आहोत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क तुटलाय. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या सगळ्यानंतर संबोधित करणार आहेत. स्वयंसेवकांना ते संबोधित करतील. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव पार पडतोय आणि परंपरेनुसार या संघाचं पथसंचलन आणि शस्त्रपूजन झाल्यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहे. तर नागपुरातील या विजयादशमीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे पथसंचलन सुरू होतं. याचे या पथसंचलनाचं दृश्य आपण याआधी पाहिलं. आपल्यासोबत पुन्हा एकदा आमचे असोसिएट एडिटर प्रवीण मुधोळकर जोडलेले आहे. प्रवीण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे संघाच्या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये आणि संघाच्या इतिहासापासून आतापर्यंत. या कार्यक्रमामध्ये देशभरातून प्रमुख पाहुणे उपस्थित असतात आणि आता संघाचे स्वयंसेवक असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दाखल झालेले आहेत. त्यावेळेस प्राजक्ता माळी जी एका कार्यक्रमासाठी नागपुरात आली होती आणि ती सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम नागपूरच्या रेशीमबाग मैदानावरती आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत जे भाषण देतात, उद्बोधन करतात, ती संघाची अधिकृत भूमिका असते. संघाचं आगामी काळातलं धोरण, संघाची अपेक्षा आणि संघाच्या योजना या संदर्भामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं हे जे भाषण आहे अत्यंत महत्व आहे. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. लोकसभेच्या निवडणुकीला फक्त काही अवघे 5-6 महिनेच राहिलेले आहे आणि यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष हे सप्टेंबर 2025 मध्ये होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला अत्यंत महत्व आहे आणि गडकरी या सगळ्या पथसंचलन आणि कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांना संबोधित करतील. प्रवीण, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं या कार्यक्रमाचे लाईव्ह अपडेट्स घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.